संगमनेर, अकोले, राजूर ही काही गावे सोडून भंडारदऱ्याच्या कडेने अस्मरणीय दृश्य बघत आम्ही पोहोचलो सामरद गावात. सामरद गावापासूनच या दरीची सुरुवात होते. मनाला भुरळ घालणारं वातावरण, हवेतील थंडावा यामुळे प्रवासाचा थकवा अजिबात जाणवत नव्हता. दरीच्या उगमस्थानाशी थोडं फोटोशूट करून आम्ही पुढे निघालो. दरीमध्ये प्रवेश करताना समजलं की आपण निसर्गाच्या एका अद्भुत चमत्काराबद्दल अनुभवणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि आशिया खंडातील सर्वात खोल दरी एकाच भागात आहे. जसे जसे आम्ही पुढे निघालो तसे तसे दरीची खोली वाढत होती व रुंदी कमी होत होती. मोठमोठाल्या पाषाणयुक्त दगडावरून चालणं आधीच कठीण, त्यातल्या त्यात कडेवर आमचं छोटंसं पिल्लू घेऊन चालणं आणखीनच जोखमीचं. या दरीमध्ये अप्रतिम थंडावा जाणवत होता. थोडंसं पुढं आल्यावर दोन मोठमोठाले पाषाण एकमेकांमध्ये गुंतलेले पाहिले. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासींसाठी ते पार करणं इतकंही अवघड नव्हतं. जसं जसं पुढं जात होतो तसतसं दरीची खोली आणखीनच वाढत होती. मित्रांनो, कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा या दरीमध्ये इतका थंडावा आहे जसे की इथे कुठेतरी AC बसवलेला आहे. हे पाणी एखाद्या फ्रीजसारखं थंडगार आहे. दरीमध्ये बरसं पुढं आल्यानंतर दरीचा सगळ्यात खोल भाग दिसला. कमरेपर्यंत पाणी येईल इतकी पाण्याची खोली. पलीकडे जाण्यासाठी दोन ड्रम बांधून नाव तयार केलेली होती. या नावेवर बसून आमचे दोन तीन सोबती पलीकडे गेले. पलीकडे जाण्याची इच्छा होती पण कडेवर आमचं पिल्लू असल्यामुळे पलीकडे जाणं टाळलं.